मराठा आरक्षणाबाबत थेट मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचा विषय छेडणाऱ्या सत्तेतल्या शिवसेनेला खड्यासारखं बाजूला ठेवत पक्षाची स्वतंत्र बैठक घेत भाजपनं आरक्षण मुद्द्यावरची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विनोद तावडे यांच्या निवासस्थानी 3 तासाहून जास्त काळ मॅरेथॉन बैठक घेत चर्चा केली. मराठा आरक्षण मुद्द्यावरून शनिवारी मुख्यमंत्री यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक मुंबईत विधिमंडळामध्ये बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत मराठा आरक्षण विषयावर सर्व पक्षांबरोबर चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यानिमित्तानं टीकेचे प्रमुख लक्ष राहिलेली सत्तेतली भाजप मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्व पक्षांच्या पदरात टाकत टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काही पुरावे कोर्टाला सादर करायचे आहेत त्यासाठी आयोगाची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि लवकरात लवकर हा आयोग आपला रिपोर्ट कसा लवकर देईल यासाठी सुद्धा पाठपुरावा करून कोर्टातला निकाल लवकरात लवकर लागावा अशा प्रकारचा प्रयत्न शासनानं करावं अशा प्रकारचा आदेश मी आत्ताच पक्षाचा अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या काही सहकाऱ्यांना दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि आमचं सरकार मराठ्यांना आरक्षण द्यावं या बाजूचं आहे आणि लवकरात लवकर आम्ही ह्या पुरावे कोर्टाला सादर करून निर्णय लवकर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. विधान परिषदेचे सभापती विधानसभेचे अध्यक्षांसहित विधानसभा विधान परिषदेमध्ये गटनेते असतात सर्व पक्षांचे त्यांची एक बैठक माननीय मुख्यमंत्री मोदी स्वतः घेणार आहेत. ज्या वेगवेगळ्या संघटना ह्या आंदोलनामध्ये कार्यरत आहेत त्या सगळ्या संघटनांशी माननीय मुख्यमंत्री मोदींचा संवाद सुरू आहे आणि त्या सर्वांनासुद्धा ह्या सगळ्या प्रश्नामध्ये सोडवणूक होण्यासाठी चर्चेला माननीय मुख्यमंत्री मोदी बोलवणार आहेत.